हॅलो एवरीवन वन आय वेलकम यू ऑल इन आवर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर इन धीस व्हिडिओ लेक्चर वू आय आय टू सॉल्व सम एक्झाम्पल्स ऑन ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन पार्ट टू कारण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन पाहिलेलं आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये दे देखील ॲप्लिकेशन्सच पाहणार आहोत त्यामुळे इथे पार्ट टू असं नाव दिलेलं आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आता मागील व्हिडिओमध्ये आपण एरिया अंडर द कर्व असा पॉईंट इथे तुम्ही पाहिला असेल आणि आता आपण जो पाहतोय तो आहे एरिया बिटवीन टू कर्स एरिया आपल्याला इथे देखील फाइंड आउट करायचं आहे डेफिनेट इंटिग्रेशनचा उपयोग करून बिटवीन टू कर्स कसा फाइंड आउट करायचा आहे ते पाहूयात समजा तुम्हाला दोन कर्व्स दिलेले असतील लेट वाय इज इक्वल टू पी ऑफ एक्स अँड वाय इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स या पद्धतीने हा आपला एक्स आणि वाय ॲक्सेस आहे हा जो काही फर्स्ट कर्व ड्रॉ केलेला आहे तो म्हणजे वाय इक्वल टू पी ऑफ एक्स आहे आणि दुसरा एखादा कर्व असेल समजा हा असा ड्रॉ केला वाय इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स आता ह्या दोन कर्वजमधलं एरिया म्हणजे इथे हा जो काही इथं ए बी या दोन मध्ये हा जो काही शेडेड पोर्शन तुम्हाला दिसतो येलो कलरने हा शेडेड पोर्शन हा रिजन दोन कर्वच्यामधला एरिया बिटवीन टू कर्व्स हा एरिया आपण फाइंड आउट करणार आहोत देन एरिया बिटवीन टू कर्ज हा कसा काढायचा वाय इज इक्वल टू पी ऑफ एक्स अँड वाय इज इक्वल टू क्यू ऑफ एक्सचा तर या पद्धतीने ए इज इक्वल टू एरिया काढायचा आहे आपल्याला या दोन कर्जमधला त्यासाठी पहिल्यांदा ए वन मायनस ए टू ए वन म्हणजे काय असणार आहे पहिल्या कर्वचा एरिया म्हणजे पहिला कर्व इथे आपण जो ड्रॉ केला तो म्हणजे वाय इज इक्वल टू पी ऑफ एक्स हा वरचा जो कर्व आहे तो आणि ए टू ए टू म्हणजे काय हा खालचा कर्व जो सेकंड कर्व आपण ड्रॉ केला वाय इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स या दोन कर्वचा जो काही एरिया आहे ए वन आणि ए टू पहिल्या कर्वचा आणि दुसरा कर्वचा एरिया ह्यांचं सबट्रॅक्शन म्हणजे आपल्याला पूर्ण एरिया मिळणार आहे अप्पर कर्व हा वाय इज इक्वल टू पी ऑफ एक्स आणि हा लोअर कर्व ह्या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच काय असणार आहे एरिया सो इंटिग्रेशन ए वन म्हणजेच काय इंटिग्रेशन ऑफ पी ऑफ एक्स डी एक्स एरिया आपण असाच काढतो वाय डी एक्स तोच फॉर्म्युला इथे अप्लाय केला इथे वाय म्हणजे पी ऑफ एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ क्यू ऑफ एक्स म्हणजे हा सेकंड कर्व असणार आहे या दोघांचा डिफरन्स म्हणजे एरिया बिटवीन टू कर्वज असणार आहे तुम्ही हे इंटिग्रेशन जे आहे ते कॉमनली घेऊन एकत्र घेऊन पी ऑफ एक्स मायनस क्यू ऑफ एक्स इंटू डी एक्स असं लिहू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला एरिया बिटवीन टू कर्स फाइंड आऊट करायचे आहेत चला तर मग एक्झाम्पल्सनं आपण सुरुवात करूयात सो फर्स्ट एक्झाम्पल फाईंड एरिया बिटवीन वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अँड द लाईन वाय इज इक्वल टू एक्स आता इथे दोन कर्व दिलेत वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे हा पॅराबोलाचा इक्वेशन आहे आणि वाय इज इक्वल टू एक्स हा लाईनचा इक्वेशन आहे म्हणजेच पॅराबोला आणि लाईन हे दोन कर्वज इथं दिलेत आणि ह्या दोन मधला इथे आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे सोल्युशन लेटस फाईंड द पॉइंट्स वेअर द टू कर्व्ज आर इंटरसेक्ट आता दोन कर्व कुठे छेदतात कुठे इंटरसेक्ट होतात ते जे काही पॉइंट्स आहेत ते पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचे आहेत हे दोन दिलेले कर्वज इथं मी लिहून घेतलेत आता या वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअरवरून वायची व्हॅल्यू कुठं पुटअप करायचं आहे मला वाय इक्वल टू एक्समध्ये ठेवायचं आहे सो वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वायच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर ठेवला एक्सक्वेअर इज इक्वल टू एक्स हा एक्स या साईडला आला एल एच एसला तर एक्स स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू झिरो एक्स कॉमन घ्या यामधून काय मिळेल एक्स मायनस वन एक्स इन टू एक्स मायनस वन इक्वल टू झिरो याचा अर्थ एक्स इक्वल टू झिरो और एक्स इक्वल टू वन तर हे दोन पॉईंट्स इथे मिळाले देअर फोर आता x झिरो आहे म्हणजे वाय देखील झिरोच असणार आहे कारण हा एक्स इक्वल टू झिरो तुम्ही इथं ठेवलात किंवा इथं ठेवलात तर आपल्याला वाय झिरो मिळेल आणि एक्स इक्वल टू वन असेल तर देखील वन मिळणार आहे तर इथे आपल्याला हे दोन पॉईंट्स मिळालेले आहेत बघा मी इथं ग्राफ ड्रॉ करून दाखवते हा एक्स आणि वाय एक्सीस दाखवलेत हा जो काही कर्व आत्ता मी इथे ड्रॉ केला हा पॅराबोला म्हणजेच हा वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे त्याचबरोबर आता एक लाईन दिलेली आहे वाय इज इक्वल टू एक्स म्हणजे हा स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असणार आहे म्हणजे हे ओरिजिनमधून जाणारी स्ट्रेट लाईन आणि ह्या दोघांमधला म्हणजे हा स्ट्रेट लाईन वाय इज इक्वल टू एक्स आणि हा कर्व वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर या दोघांमधला हा शेडेड पोर्शन येलो कलरमध्ये दाखवलेला तो रिजन म्हणजे आपल्याला ह्या दोन कर्वचा मधला रिजन त्याचा एरिया आपल्याला इथे काढायचा आहे हा ओरिजिन झिरो झिरो आणि हा वन वन एक्स झिरो वाय झिरो एक्स वन वाय वन म्हणजे हे दोन पॉइंट्स इथे आपल्याला मिळाले आहेत सो दे आर फॉर टू कर्व्ज इंटरसेक्ट ॲट द ओरिजिन दॅट इज झिरो झिरो अँड द पॉईंट वन वन म्हणजे हे दोन कर्व जे आहेत वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा हा पॅराबोला आणि वाय इज इक्वल टू एक्सचा स्ट्रेट लाईन कुठे इंटरसेक्ट होत आहेत ते दोघे एकमेकांना कुठे छेदत आहेत तर इथे ओरिजिनला आणि इथे वन वन या पॉईंटजवळ सो दे आर फॉर रिक्वायर्ड एरिया ए इज इक्वल टू ए वन मायनस ए टू आता इथे वाय वन मायनस वाय टू असं लिहिलं आहे वाय वन डी एक्स मायनस वाय टू डी एक्स वाय वन म्हणजे हा फर्स्ट कर असणार आहे वाय टू म्हणजे सेकंड कर ठीक आहे ओके सो ए इज इक्वल टू इंटिग्रेशन फॉर्म झिरो टू वन वाय वन डी एक्स मायनस इंटिग्रेशन फॉर्म झिरो टू वन वाय टू डी एक्स आता वाय वन इज इक्वल टू एक्स डी एक्स घेतलेला आहे इथे तुम्ही डायग्रॅममध्ये बघू शकता हा अजून काही अप्पर कर्व आहे वरचा वरचा जो आहे तो म्हणजे इथं आपला वाय वन असणार आहे आणि खालचा जो असणार आहे तो म्हणजे वाय टू असणार आहे मग वरचा जो लाईन आहे स्ट्रेट लाईन तो म्हणजे वाय इज इक्वल टू एक्स आहे त्यामुळे वाय डी एक्सच्या ठिकाणी तिथं एक्स लिहिलेला आहे एक्स डी एक्स आणि सेकेंड वाय टू या ठिकाणी म्हणजे हा वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असणार आहे त्यामुळे इथं एक्स स्क्वेअर डी एक्स आता असं तुम्हाला दिसेल इथे बघू शकता एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स लिमिट्स झिरो टू वन आत्ता आपण ते काढले जिथे पॉईंट्स इंटरसेक्ट होत आहेत ते म्हणजे आपले लिमिट असणार आहेत एक्सचे पॉइंट्स ओके सो एक्सचा इंटिग्रेशन एक्सक्वेअर बाय टू लिमिट्स फ्रॉम झिरो टू वन मायनस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन थ्री लिमिट्स फ्रॉम झिरो टू वन अपर लिमिट्स आणि लोअर लिमिट्स ठेवायचे आहेत पहिल्या ब्रॅकेटमध्ये मी ठेवते वन स्क्वेअर अपॉन टू मायनस झिरो स्क्वेअर अपॉन टू दोन्ही लिमिट्स इथे ठेवले आहेत मायनस इथे देखील ठेवायचं आहे एक्स क्यूबच्या ठिकाणी अप्पर लिमिट्स वन अप्पर लिमिट वन आणि लोअर लिमिट झिरो सिम्प्लिफाय करा वन बाय टू मायनस झिरो पहिल्या ब्रॅकेटमधून मिळाला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वन बाय थ्री मायनस झिरो सो काय मिळेल नेक्स्ट स्टेपमध्ये वन बाय टू मायनस वन बाय थ्री कारण वन बाय टू मायनस झिरो वन बाय टू मायनस वन बाय थ्री मायनस झिरो म्हणजे वन बाय थ्री सो वन बाय टू मायनस वन बाय थ्री डिनॉमिनेटर इक्वल करून इथे सबट्रॅक्शन करायचं आहे न्यूमरेटर्सचा सो इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे थ्री बाय टू म्हणजे थ्री मायनस टू थ्री मायनस टू अपॉन सिक्स विच इज इक्वल टू वन बाय सिक्स स्क्वेअर युनिट तर इथे आपल्याला एरिया मिळाला वन बाय सिक्स स्क्वेअर युनिट इथे आपण सेम तेच प्रोसेस फॉलो करतो आहे म्हणजे आपल्याला दिलेला जो काही कर्व आहे त्याला इंटिग्रेट करायचा आहे पण लिमिट्स इथे दिले नाही आहेत ते लिमिट्स आपण फाइंड आउट करून घेतलेत या पद्धतीने आणि ते लिमिट्स फाइंड आउट केलेत याचाच अर्थ काय हे दोन कर ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत ते पॉईंट्स म्हणजे आपले लिमिट असणार आहेत आणि हे एक्सचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण ॲज अ लिमिट कन्सिडर करतो कारण आपल्याला इंटिग्रेशन जो काढायचा आहे तो विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करायचा आहे सेकंड एक्झाम्पल बघूया सेकंड एक्झाम्पल आहे सो फाइंड एरिया बिटवीन वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर एक्स अँड एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर वाय आता हे जे काही दोन्ही कर्वज दिलेत हे दोन्ही म्हणजे पॅराबोला आहेत वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर एक्स हा देखील पॅराबोला आहे आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर वाय हा देखील एक पॅराबोला आहे म्हणजे दोन पॅराबोला जिथे इंटरसेक्ट होत आहेत त्या दोन पॉईंट्समधील जो काही रिजन आपल्याला मिळेल त्या रिजनचा एरिया आपल्याला इथे काढायचा आहे सो सोल्युशन बघा लेट वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर एक्स या दोन्ही साईडला स्क्वेअर करायचं आहे म्हणजे आपल्याला काय मिळेल वाय रेस टू फोर ठीक आहे स्क्वेअरचा पुन्हा स्क्वेअर करतो आहे म्हणजे वाय रेस टू फोर फोरचा स्क्वेअर इन टू एक्सचा स्क्वेअर दोन्ही साईडला आपण स्क्वेअर करतो आहे सो so, इथे काय मिळालं वाय रेस टू फोर आणि फोर स्क्वेअर ॲज इट इज आता एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी मी फोर वाय लिहिलं कसं काय लिहिलं कारण इथं क्वेश्चनमध्ये एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर वाय दिलं आहे ते इथं मी सबस्टिट्यूट केलं एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी हे मी का करते तर मला हे दोन कर कुठे इंटरसेक्ट होत आहेत हे पॉईंट्स काढायचे आहेत त्यासाठी सो so, सिम्प्लिफाय करा वाय रेस टू फोर इज इक्वल टू फोर क्यूब फोर क्यूब लिहिलेला आहे इथं फोर स्क्वेअर होता आणि हा फोर म्हणजे हा फोरचा पॉवर टू इथे फोरचा पॉवर वन दोन पॉवरचे ॲडिशन टू प्लस वन म्हणजे इथे फोरचा पॉवर थ्री इंटू वाय हा पूर्ण आर एच एसचा टर्म मी एल एच एसला घेतलेला आहे वायर एस टू फोर मायनस फोर क्यूब इन्टू वाय इज इक्वल टू झिरो यामधून आता वाय कॉमन घेतलेला आहे ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील तर वाय क्यूब मायनस फोर क्यूब इथे चुकून वाय आर टू फोर झालेला आहे तो वाय क्यूब आहे हा वाय क्यूब लिहायचा आहे इथे चुकून तो फोर झालेला आहे सो वाय क्यूब मायनस फोर क्यूब इज इक्वल टू झिरो यावरून काय मिळेल वाय इज इक्वल टू झिरो अँड वाय इज इक्वल टू फोर सिम्प्लिफाय केल्यानंतर वाय इक्वल टू झिरो मिळेल आणि वाय रेस टू फोर इक्वल टू फोर क्यूब मिळेल सॉरी वाय क्यूब इज इक्वल टू फोर क्यूब मिळेल क्यूब क्यूब कॅन्सल होऊ शकतं आणि वाय इक्वल टू फोर सर वाय झिरो आणि वाय फोर मिळाला आता वाय इज इक्वल टू फोर असताना एक्स काय मिळतोय ते बघूया वाय इज इक्वल टू फोर वायच्या ठिकाणी फोर ठेवला फोर स्क्वेअर म्हणजे सिक्स्टीन मिळाला इज इक्वल टू फोर एक्स म्हणजे एक्स काय मिळेल फोर मिळेल या फोरने इथं एक फोर कॅन्सल होईल सो वाय so, फोर असताना एक्स फोर मिळाला आणि वाय झिरो असताना एक्स काय मिळेल झिरोच मिळेल ठीक आहे हे पॉईंट्स मी इथं काढून घेतले देअर फोर टू कर्व्स इंटरसेक्ट ॲट झिरो झिरो कारण एक्स झिरो आहे वाय झिरो आहे एक्स फोर आहे वाय फोर आहे अँड द पॉईंट फोर कॉमा फोर तर इथे बघा आता हे दोन कर्ज ड्रॉ केल्यानंतर कसा दिसतील हा जो काही पहिला कर्व आहे तो म्हणजे वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर एक्स आणि सेकंड जो पॅराबोला दिलेला आहे तो म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर वाय ह्या दोन कर्व जे आहेत ते या दोघांमधला रिजन इथे येलो कलरने शेडेड करून दाखवलं आहे तो रिजन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि हे दोन कर कुठे इंटरसेक्ट झाले तर या पॉईंटजवळ झिरो झिरो म्हणजे ओरिजिन आणि फोर कॉमा फोर म्हणजे एक्स फोर आणि वाय फोर असताना या ठिकाणी हे दोन कर्ज इंटरसेक्ट झालेले आहेत तर आता हे एक्सचे दोन पॉईंट जे आले ते म्हणजेच आपले लिमिट्स असतील झिरो टू फोर सो रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू ए वन मायनस ए टू वाय वन डी एक्स सॉरी इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू फोर वाय वन डी एक्स मायनस इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू फोर वाय टू डी एक्स आता वाय वन डी एक्स आता इथे बघा ग्राफ काढणं महत्त्वाचं आहे इथं वरचा जो पार्ट आहे ग्राफचा कर्वचा वरचा जो पार्ट आहे तो कुठला कर्व आहे वाय स्क्वेअर इक्वल टू फोर एक्स आहे यावरून वाय इक्वल टू काय येणार टू रूट एक्स येणार या अगोदर आपण बघितलं आहे वाय स्क्वेअर म्हणजे दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्यायचा हा वाय स्क्वेअरचा स्क्वेअर निघून जाईल वाय मिळेल फोरचा स्क्वेअर रूट टू आणि एक्सचा रूट एक्समध्ये असणार म्हणजे पहिल्यांदा जो काही अप्पर कर्व आहे तो म्हणजे आपण वाय वन घेतो आहे आणि जो काही लोअर कर्व आहे तो म्हणजे वाय टू घेतो आहे ठीक आहे या पद्धतीने वाय वन म्हणजे टू रूट एक्स आणि वाय टू वाय टू जो आहे तो आपला लोअर कर्व आहे आणि लोअर कर्वचं इक्वेशन काय आहे एक्सक्वेअर इज इक्वल टू फोर वाय बरोबर आहे आणि एक्सक्वेअर इज इक्वल टू फोर वाय वरून वाय काढलेला आहे म्हणजे हा फोर डिनॉमिनेटरला येईल एक्सस्क्वेअर अपॉन फोर इज इक्वल टू वाय मिळेल तर हे आता इथे सिम्प्लिफाय करायचं आहे हा टू कॉन्स्टंट आहे तो इथे बाहेर घेतलेला आहे रूट एक्स म्हणजेच एक्स रेस टू वन बाय टू लिमिट्स इंटिग्रेशन आय एज इट इज हा फोर वन बाय फोर बाहेर घेतलेला आहे कॉन्स्टंट आणि इंटिग्रेशनच्या आत काय राहील एक्स स्क्वेअर डी एक्स सो so, टू ॲज एज इट इज एक्स रेस टू वन बाय टूचं इंटिग्रेशन म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरायचं आहे एक्स रेस टू थ्री बाय टू अपॉन थ्री बाय टू मायनस वन बाय फोर एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन थ्री लिमिट्स फ्रॉम झिरो टू फोर अप्पर लिमिट्स आणि लोअर लिमिट्स येथे आपल्याला ठेवायचे आहेत सो पहिल्यांदा या ब्रॅकेटमध्ये मी ठेवते हा जो काही थ्री आहे तो बाहेर आलेला आहे आणि हा टू 2 या 2 सोबत मल्टिप्लाय होईल फोर बाय थ्री होईल फोर रेस टू थ्री बाय टू मायनस झिरो या एक्समध्ये मी पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवला हो आणि लोअर लिमिट ठेवला मायनस हा थ्री जो आहे तो बाहेर घेतला फोरसोबत वन अपॉन फोर इन्टू थ्री एक्स क्यूबच्या ठिकाणी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ठेवायचं आहे म्हणजे फोर क्यूब मायनस झिरो फोर बाय थ्री इंटू फोर एस टू थ्री बाय टू मायनस वन अपॉन फोर इन्टू थ्री इन टू फोर क्यूब आता हा एक फोर आणि ह्या क्यूबसोबत असलेला एक फोर म्हणजे कॅन्सल होईल एक एक फोर दोन्ही साईडला काय मिळेल आणि हा फोर हा या फोरचा पावर वन आणि इथे फोर रेस टू थ्री बाय टू थ्री बाय टू प्लस वन म्हणजे फाय बाय टू अपॉन थ्री मायनस इथला फोर या फोरसोबत कॅन्सल झालं आहे म्हणजे इथे तीन वेळा फोर होते त्यापैकी एक कॅन्सल झाला म्हणजे फोर स्क्वेअर अपॉन थ्री आता इथे थोडंसं फोरला जे आहे ते टूच्या पॉवरमध्ये लिहिलेलं आहे फोर म्हणजेच टूचा स्क्वेअर रेस टू फाय बाय टू कारण ते टू टू कॅन्सल व्हावेत यासाठी आणि फोरचा स्क्वेअर म्हणजे सिक्स्टीन डिनॉमिनेटरला दोन्ही साईडला थ्री हा फाय बाय टूचा टू आणि टूचा स्क्वेअरचा टू जो आहे तो कॅन्सल झाला म्हणजे काय मिळालं टू रेज टू फायू अपॉन थ्री मायनस सिक्स्टीन अपॉन थ्री टूचा पॉवर फायू म्हणजे टू जो आहे तो फाय टाईम्स मल्टिप्लाय करायचा आहे म्हणजे आपल्याला काय मिळेल थर्टी टू मायनस सिक्स्टीन अपॉन थ्री आणि थर्टी टू मायनस सिक्स्टीन मीन्स सिक्स्टीन अपॉन थ्री स्क्वेअर युनिट तर अशा पद्धतीनं सिम्प्लिफाय करून आपण एरिया बिटवीन टू कर्व्स दिलेल्या दोन पॅराबोलाज या दोघांमधलं जे एरिया आहे ते इथं आपण फाइंड आऊट केलेलं आहे फक्त इथे तुम्हाला वाय टू सबस्टिट्यूट करत असताना जर कन्फ्युजन होत असेल तर मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते वाय टू जो आहे तो म्हणजे काय आहे आपला लोअर कर्व आहे म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर वाय या एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर वायवरून मी वाय काढून घेतलं म्हणजे या फोरला मी या साईडला शिफ्ट केला तर काय मिळालं एक एक एक्स स्क्वेअर बाय फोर आणि तीच व्हॅल्यू मी इथे लिहिलेली आहे एक्स स्क्वेअर बाय फोर डी एक्स आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल व्यवस्थितपणे तर इथे दोन एक्झाम्पल्स मी घेतली आहेत एरिया बिटवीन टू कर्जवरील आणि तुम्हाला इथे होमवर्कसाठी देखील मी काही एक्झाम्पल्स देते सॉल्व्ह करण्यासाठी तर तीन एक्झाम्पल्स मी दिली आहेत आता मी ज्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व केली आहेत सिमिलरली त्याच टाईपमध्ये एक्झाम्पल्स आहेत एरिया बिटवीन इथे टू पॅराबोलाज आहेत आता जो काढला होता दोन पॅराबोलाज या टाईपमध्ये या टाईपमध्ये तसंच तुम्हाला या दोन्ही एक्झाम्पल्ससाठी काढायचे आणि फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट टाईपप्रमाणे आहे तर हे तीन एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करून याचे आन्सर्स मला सेंड करायचे आहेत आणि तुम्हाला या थर्ड युनिटबद्दल काहीही शंका असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता कॉल करू शकता तर इथे आपला जो काही थर्ड युनिट आहे डेफिनाईट इंटिग्रेशन हा थर्ड युनिट कम्प्लीट झालेला आहे आणि यानंतर आपला फोर्थ युनिट स्टार्ट होईल डिफरेंशियल इक्वेशन्स ओके सो थैंक यू